आता बघूया मतदार कोणाला स्वीकारतात, कोणाला नाकारतायत, कोणाच्या टांगापलटी करतायत. आपल्यासोबत दुसरे एक युवक आहे भाऊ, काय नाव? नारायण लांबकडे. कुठलं गाव? मंगरूळ. हवा कोणाची, आमदार कोणाला? हवा काय ज्यांचे काम आहेत ना त्यांचीच हवा राहणार. कोणाचं काम आहे? माझं ऐकून घ्या ना. आता अतुल बेनके पण आमदार होते, त्यांनी पण कामं केलेत. आपले शरद शर्मा, त्यांनी पण कामं केलेत. आमचे पण काही प्रश्न आहेत ते निसडून द्यावा. काय प्रश्न? माझं ऐका, माझं आता आईजी रिटायर झाली आहे, माझ्याकडे लेटर आहे. सावलीत उभं राहू, इकडे सावलीत उभं राहू, गप्पा मारूया, मन मोकळ्या गप्पा मारूया. तुमचे सगळे प्रश्न आपण त्यांच्यापर्यंत मांडू. आई रिटायर झाली 4/10/2021 अंगणवाडीमधून. आई सर्व्हिसला अंगणवाडी, अंगणवाडीमध्येच होती. आज कोरोनानंतर रिटायर झाली, त्यानंतर आम्ही त्यांचे डॉक्युमेंट त्यांच्या ऑफिसात दिले, सी ओ ऑफिसात नारायणगाव दिले. आणि त्या अडचण काय ऐका ना, त्या ऑफिसकडे आम्ही जवळजवळ म्हणजे वर्षभर वाट पाहिली, वर्ष दीड वर्ष त्यांचं पेमेंट काय आले नाही. म्हणजे एकदम 25,000 रुपये त्यांच्या अकाउंट जमा करणार होते सर्व्हिस म्हणून चार्जेस, तर त्यांनी काय ते अजून जमा केलं नाही म्हणून ऑफिसला गेलो आम्ही. त्यावेळेस ते कोणते साहेब होते, ते मला नाव काय माहित नाही त्यांचं. त्यांची पी असतील ना? नाही, साहेबच होते. साहेबांकडे आईन मी गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी हे पाहिलं. आणि आमदारांच्या घरी नाही गेलो आम्ही ऑफिसला. जाणार कुठे गेले ते? ऑफिस नारायणगावचे, त्यांचं ते एकात्मिक बालिका असेल शासनाच्या ऑफिसला. ऐका ना, आणि तिथे गेलो तर त्यांनी त्यांना आम्ही डॉक्युमेंट दाखवले, तर ते काय म्हटले चालून पाहू. त्यांनी नंतर त्या मॅडमला फोन केला, सुपरवायझरला, आणि त्यांना म्हटले तुम्ही असे माणसं ऑफिसला पाठवत नका जाऊ. तिथून बोलतो आम्ही विषय क्लोज केला. एक मिनिट थांबवतो जरा, महिला आहेत, त्यांची गाडी बिडी निघून जाईल, तुमचं म्हणणं परत घेतो. मावशी नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? मंगरूळ. हवा कोणाची, आमदार कोण हवा? बीजेपीचा असावा बाबा हवा असं वाटतंय. बीजेपीचं म्हणजे आता आशाताई बुचकेंचं नाव आघाडीवर आहे. आता ते काय तालुक्यामध्ये, तालुक्यात कोण पाहिजे? जो येईल तो आपला, जो येईल तो आपला. भाजपच का पाहिजे? शेतकरी वर्ग भाजपवर नाराज पण आहेत ना. नाराज का म्हणून नाही नाराज राहणार, कारण तर त्यांना पण आता हे बघा, सरकारही कोणी काही करू शकत नाही. आता आपत्ती एवढी झालेली आहे का, प्रत्येक वेळेला प्रत्येक पिकाला पाऊस, सरकारने काय करायचं? निसर्गाचा लहरीपणा, लहरीपणा. आता त्याला कोणीच कोणाला दोष देऊ शकत नाही, है की नाही? पिकाला हमी बाजार भाव नाही. केंद्राचं सरकार, केंद्राचं सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे अशी ओरड होते. ही ओरड खरी का खोटी का सरकारला बदनाम केलं जातं? आता एवढं काय, आता हे पुरुष लोकच सांगतील. मुख्य बहीण माझी लाडकी, मुख्यमंत्र्यांनी जी योजना राबवली, महिलांना दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकार देणार आहे, हा निवडणुकीचा जुमला का निर्णय योग्य? निवडणुकीचा जुमलाही असू शकतो, निर्णय योग्य अयोग्य तसं आपल्या समाजाने ठरवायचं असतं, आपण नाही काय सांगू शकत. तर आपण या ताईंशी बोलूया. मावशी नमस्कार. कुठलं? मंगरूळ. तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोण हवा? आता आमदार आता राष्ट्रवादीचा पाहिजे. तर राष्ट्रवादी दोन आहेत, एक शरद पवार, एक अजित पवार. काका पाहिजे का पुतण्या पाहिजे? काका पाहिजे. काका पाहिजे. मग काकाकडनं इच्छुक आहेत माऊली खंडागळे, तुषार थोरात, मोहित डमाले, सत्यशीलदादा शेरकर, बाळासाहेब दांगट, शरदराव लेंडे, अंकुशराव आमले, शेरकर, सत्यशीलदादा शेरकर. का बरं सत्यशीलदादाच पाहिजे? पाहिजे. चेहरा नावा सत्यशील हवा. ताई नमस्कार, मतदानाचा अधिकार आहे. काय नाव? उज्ज्वला भोजने. तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोण हवा? बोल बोल, सांग ना. राष्ट्रवादी. दोन राष्ट्रवादी, शरद पवार की अजित पवार? तुम्ही सांगायचं नाही त्यांचं त्यांचं मत. चला सांगतो ताई, कोण आमदार कोण पाहिजे तालुक्यामध्ये? अजित पवार. अजित पवारांचं पाहिजे म्हणजे अतुल बेनके. आपण पाहतोय काही महिला बोलत आहेत, आता काही निघून चाललेले आहेत. ताई नमस्कार, काय नाव आपलं? नाव काय, नाव तुमचं नाव काय? कुठलं गाव? मंगरूळ. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहितीये? अतुल बेनके. तुमचं नाव एवढं मोठं आहे, महाडिक महाडिक असं बोलणारा माणूस आहे, तुम्ही असे बोलायला घाबरताय? तालुक्याला आमदार कोण पाहिजे? नाही माहिती. विद्यमान आमदारांच्या कामावर समाधानी आहे? ताई नमस्कार, तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमदार अतुल बेनके. पुन्हा आमदार कोण पाहिजे? अतुल बेनके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, बाळासाहेब दांगट. अच्छा, अतुल बेनके पाहिजे. बघा आता ह्या महिलांनी प्रत्येकाने आपापली वेगवेगळी मतं सांगितलीत. हे ताई म्हणाल्या शरद पवारांच्या जो कार्यकर्ता असेल त्यांना आमदार करायला हवं, सत्यशील शेरकर यांना संधी द्यायला हवी असं यांचं म्हणणं आहे. ह्या मावशींचं म्हणणं आहे, आमदार हा भारतीय जनता पक्षाचा व्हावा
आपल्यासोबत एक युवक आहे, त्यांचं म्हणणं. हा बोला बोला, काय काय? बेला जेजुरी हायवे झाला आहे, तिथं एस टीची सोय नाही आम्हाला जाणे येण्याची. एस 10 वर्ष झाली एस टी नाही मंगरुळ गावला. एस टी चालू नाही, या रोडनी गाडी जायचं बंद झाले का? हो, बेला जे एस टीच येत नाही, होते त्या पण बंद झाल्यात. आम्हाला जाणे येण्याची सोय नाही, ज्यांच्याकडे गाडी घोडा ते जाऊ शकतात, आम्ही कशाने जायचं? तुमचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. एस टी सुरू करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. हो, मग एवढं एवढं आमचं म्हणजे बोलायचं आहे. आपल्या याच्यामध्ये लवजिहाद हे ते असे प्रकरण होतं, त्याला जरा आळा घातला तर फार बरं. नक्की 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 नक्की. एवढं माझं आहे ना कळकळीची विनंती आहे, आणि आमच्या मुली वाचवाव्यात. लवजिहाद 3,500 मुली महाराष्ट्रातून गेल्यात, याचं खूप अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मला हे आवडलंच नाही. याच्यात सरकारने कोणताही येऊ दे, त्यांनी स्वतः दक्षता घ्यावी, संरक्षण. आणि मुलींना पण ना प्रत्येक आई वडिलांनी असं शिक्षण द्यावं, प्रशिक्षण द्यावं, जेणेकरून मुली 10 मुलांना लोळवील अशी काहीतरी आयडिया केली पाहिजे. प्रत्येक गावागावात प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग मंगरुळ असू, पारगाव असू, या 4 गावातले मला सगळे अशा मुली ठणठणीत पाहिजे. आज मंचरची काय अवस्था, आम्ही स्वतः तिथं जाऊन आलो. मी हिंदू जनजागृती संस्थेची संस्था, म्हणजे आम्ही सगळा ग्रुप आहे बजरंग दल. आता त्या मुला त्या मुलीला आणली, त्यावेळेला ऐकू माहिती आहे ना कोणाला सगळं हे माहिती आहे. काय विषय असेल तो, छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. असं व्हायला नाही पाहिजे. माजी आमदार शरद सोनवणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा जुन्नर मध्ये उभा करतायत गोदरे या ठिकाणी, तो उपक्रम कसा वाटतो, तुमच्या काय भावना? एकच नंबर पाहिजे, पुतळा मोठा असं भव्य दिव्य झालंच पाहिजे. आणि प्रत्येक याच्यामध्ये काय म्हणतात ना किल्ल्यांमध्ये पडझड झालेली आहे, त्याची सुधारणा करावी. प्रत्येक ठिकाणी पडझड झालेली आहे. रायगड म्हणू नका, शिवनेरीच्या आता झाली सुधारणा, रायगड झाली, अजून कितीतरी किल्ले पडझडे, जंजिरा किल्ला तो पण पडझड आहे, कितीतरी पडझड झालेली आहे, त्याचीसुद्धा सुधारणा करावी. आणि आमच्या इथे सकाळ संध्याकाळ रात्रीचं आम्हाला गाडीच नाही, आम्ही नवरा बायको दोघंच असतो, तर आम्ही यायचं कोणाला, यांना हात करायचा, यांना हात करायचा, त्यांनी गाडी थांबवली तर घेतलं, नाही तर आम्ही असंच बसतो आहे. आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी अधिक प्रेरित झालेले असतात, आहेत, त्यांचा आपल्याला अभिमान आहे. त्यांच्याकडनं काय अपेक्षा? त्यांनी ना खरंच गड किल्ले म्हणा आणि मुलींना संरक्षण द्यावंच ही मला कळकळीची विनंती आहे. प्रशिक्षण स्वतः राबवावं आणि काय म्हणतात ना कराटे, दांडपट्टा, लाठीकाठी ह्या मुलींनी शिकावं, ह्या महिलांनी शिकावं. आमचं झालं वय, पण त्या मुलींसाठी पुढची पिढी सक्षम बनली पाहिजे. मुलींवर अत्याचार झाला नाही पाहिजे, कायद्याचं राज्य पाहिजे. कायद्याचं राज्य असेल तर मुली बचाव हे होईल उपक्रम. काय तुम्हाला काय सांगायचे? महागाई किती वाढवली, 3,000 रुपये प्रत्येक महिलांना दिले, आणि आता महागाई किती वाढली ना, 1,500 रुपये म्हणायला दिले. हो, 1,500 रुपये जो आम्हाला महागाई कमी झाली, आम्हाला तर आले पण नाही ते पैसे अजून आमच्या हातात. पण का आले नाही काय माहिती नाही, आले का? फॉर्म भरलाय? हो भरला. फॉर्म चुकलेला नाही, आपण चौकशी करू, तुम्हाला पैसे मिळून देण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. हो, धन्यवाद. मगाशी आपण स्वस्त झालं पाहिजे, म्हणजे महागाई कमी झाली, काय उपयोग होतो त्याचा, असं आहे ना. महागाई कमी झाली, महागाई कमी बाजारात येत तरी काय, काय अपेक्षा आहे? मग भाजीपाला हे सगळ्याला महागाई झाली, गरिबांनी खायचं काय, सगळे थोडीच असे आहेत. ठीक आहे, तुमची सूचना कळली, तुमचा प्रश्न कळला. ह्या युवकाला बोलायचं होतं भाऊ, तुम्ही मगाशी काहीतरी अंगणवाडीचा विषय सांगत होते, अंगणवाडीचा विषय नेमका काय झालं? काय ज्यावेळेस आई रिटायर झाली ना, त्यावेळेस आम्ही फॉर्म भरून दिले, सगळे कागदपत्र दिले ऑफिसला, त्यांचे पैसे काय सर्विसचे रिटायरचे पैसे अजून आले नाही. साहेबाला सांगितलं, साहेब म्हणजे असे माणसं. कुठल्या साहेबांना सांगितलं? एकात्मिक बालिका ऑफिस नारायणगावचे जे साहेब होते, त्यांचं नाव नाही माहिती, पवार का कोण असतील ते त्यावेळेसचे. मग जुन्नरला पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये का नाही गेले? नाही, आता मेन ऑफिसला गेलो म्हटलं, पंचायत समितीचं कारण नाही. तर आमचं मेन ऑफिस कुठं? नारायणगावला का? हां, तर आमचा काही विषय होता, समजा आईला म्हटलं जर नाही आले तर आपण बँके साहेबांच्या कानावर घालू, किंवा मग तुमच्या कानावर म्हणजे योगा तुम्ही आलात तर तुमच्या कानावर घालतो. 100% तुम्हाला न्याय मिळेल. तुमच्या माध्यमातून तुम्ही आमदार साहेबांना सांगा आणि वरती पण सांगा. तुमचा प्रश्न जो आहे तो लक्षात आलेला आहे, तो सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. या ठिकाणी आमदार कोणी आमदार होतो, आमदार काम करतो ना त्याला मतदान 100% भेटणार. कोण कामाचा आमदार?
आता आमदार आता अतुल बेनके आहे आणि आता इथं मागे शरदादा होत आता नवीन तसं देशी उभे राहणार आहेत. आता समजत आता ज्याची कामं व्यवस्थित असेल चेहरा बदलायला हवा की पुन्हा अतुल बेनके पाहिजे, शरद सोनवणे पाहिजे, सत्यशील पाहिजे, कामावर त्यावर कोणाचं काम चांगलं? आता इथून म्हणजे एवढं काय आता काम सगळ्यांचे सारखे. शरदादा सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा उभा करतायत, तो प्रकल्प कसा वाटतो, तुमच्या काय भावना? चांगलं आहे, आपण पाहतोय सगळे युवक आपापली मतं मांडतायत,